काय अजून त्यांना खासदार म्हणून ओळखताय आणि सांगतो माझी खासदार म्हणून आता ओळखायला स्टार्ट करा त्यांना. तसंच येत्या काळात माझी मंत्री होणार आहे काही लोक, काही लोक माझी अध्यक्ष होणार आहे. जसं उदयसिंग दादाने सांगितलं इंजिनाबद्दल, एक उदाहरण देतो मी आपल्या सर्वांना. जेव्हा एकदम महाविकास आघाडी एकदम स्पीडने चालली आहे, गाडी त्याला पळून लावलंय, आपण तुम्ही सर्वांनी पळून लावलंय खरं आज आपण इथे आंदोलन घेतोय ते मुंबईला थांबले, त्यांना माहिती नंदुरबार त्यांची जागा नाही. आता गांभीर्याने येऊया, राम भैया असो, उदयसिंग दादा असो, मुन्ना दादा असो, सर्वांनी, सर्वांचे नाव घेऊ शकत नाही माफ करा, सर्वांनी मुद्दे काढले आहे. पण वकील म्हणून आज आपल्या सर्वांसमोर मी एक मुद्दा मांडतो. हसरा चेहरा म्हणून प्रचारासमोर आलो पण आता वकीलच्या मूड मध्ये आलोय मी, म्हणून एक एक मुद्दा काढतो मी. जे आम्ही निवेदन दिले आहे ते आपल्या सर्वांना समजून सांगतो, थोडक्यात समजवतो, ऐकून घ्या कृपा करून. जल जीवनचा खूप मोठा प्रश्न आहे. 1600 कोटीचा निधी आले होता जल जीवनला, 2600 कामे, 2600 कामे दिली गेली, त्याच्यामध्ये 159 कामेच अजून मतलब पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, ते पण त्याची गॅरंटी नाही. फक्त 25% पर्यंत आता कामे झाली आहे. तसंच त्याच्यामध्ये जे ठेकेदारांना काम दिले गेले, टेंडर निघाले, जे टेंडर निघाले, निविदा निघाले, त्याच्यामध्ये ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्रक काढला, म्हणजे एस्टिमेट काढला, 15% अजून निधी वाढून दिला यांनी ठेकेदार ठरल्यानंतर. ही मोठी गोष्टी आहे. त्याच्यामध्ये अभियंता पाविस्कर साहेब जे होते त्यांना काढण्यात आलं, त्यांना काढल्यानंतर तरी बिल त्यांच्या नावाने निघत होते, हेही आम्ही प्रश्न त्याच्यात टाकले आहे. तुम्हाला माहिती आहे की गावोगावी जे रस्ते आहेत, टक्कर बापामध्ये झालं असेल, तेही कॉन्क्रीटचे जे रस्ते तेही खोदून ठेवले आहे, ना पाईपलाईन लावलाय. नळसाठी जे मुंडा दादांनी सांगितलं की अनेक प्रश्न आहे, गावोगावी प्रश्न आहे, ते तक्रार घेऊन येत आहे, माझ्या समोर येत आहे. आताही माझ्याकडे फोटो पण आहेत, हेही आपल्याला दाखवतो. वारीपाडाचा फोटो आहे, नवापूरचीही तक्रार आली आहे, म्हणजे प्रत्येक तालुक्यातून तक्रार येते आहे. हा नंदुरबार जिल्हा आदिवासी आकांक्षित जिल्हा आहे आणि इकडे लोकांचा दिशाभूल केली जाते, त्यांना लुटला जात आहे, हे खरंच अन्याय आहे. म्हणून जल जीवनचा एकदम महत्वाचा विषय आम्ही पहिले टाकला आहे. त्यानंतर 30-54 जे रस्ते कामे होते त्यामध्ये जे ठेकेदारांना कामे दिली गेली आहे त्याच्याबद्दल तक्रार कोर्टात केली. रामभाईने सांगितलं ते कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टाने सांगितलं अहवाल सादर करा, अजूबंद जिल्हा परिषदने अहवाल सादर, तेही आम्ही आता विचारणार आहोत, हे सर्व झालं तिकडे जाणार आहोत, तेही विचारणार. त्यानंतर जिल्हा परिषद वरून जे प्रशासकीय मान्यता भेटते ते प्रशासकीय मान्यता तुमच्या घरातून द्यायची असते का शासकीय इमारतून वाटप करायची असते, हे त्यांना विचारायला पाहिजे. फोटो सर्वांसमोर आहे, सर्वांनी फोटो बघितले आहे, असे वाटप करतात, नंतर मग ते लोकांना ब्लॅकमेल करतात. ते पण नाही, जे प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे, एकाला दिली, दुसऱ्यालाही दिली, काही झेरोस काढून घेतात, त्याच्यावर स्टॅम्प मारतात आणि असे वाटप करतात. हे जिल्हा परिषद असं कधी झालं नव्हतं, खरं कधी झालं नव्हतं एवढं. त्यानंतर सौर दिव्याचा प्रश्न आहे. जिल्हा परिषद मध्ये कृषी विभाग आहे, त्याच्यामध्ये डीबीटी पद्धतीने वाटप केलं जातं, जे पण आहे योजनेचा लाभ डीबीटी पद्धतीने दिलं जातं. 13 जून 2024 टेंडर काढलं गेलं 5 कोटीचं, हे खूप गंभीर प्रकरण आहे. जे डीबीटी योजना आहे, नियमप्रमाणे डीबीटी असायला पाहिजे, तिथे ते टेंडर काढताय, तेही आम्ही जाब विचारणार. आम्ही तिथे थांबणार नाही. अजून 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत, घरकुलचे असो, एक तर दुरुस्ती कामे असतात, काही विशेष दुरुस्ती असते. तसंच ग्राम विकासच्या पीआरबी मध्ये प्रशासकीय इमारत आणि निवासी इमारतीची ही जे दुरुस्ती असते त्याच्यामध्ये पण ठेकेदारांना न काम गरज असताना पण नाही, गरज नाही आहे तरी त्याच्यामध्ये पैसे डायव्हर्ट केले गेले आणि तेही खर्च केले गेले ठेकेदारांना. तर तुम्हाला हेही सांगतो की
जिल्हा परिषद काय कामे करते ते ग्राम मुख्यमंत्री सडक योजना मध्ये सुपूर्ण केले झाल्यानंतर तरी जिल्हा परिषद ही काम करते. परत हे पण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये काम होत आहे, ठेकेदारांना डबल याच्यामध्ये कमाई होते. तर आमची एवढी मागणी आहे, सर्व जे मी मुद्दे सांगितले अनेक मुद्दे पण एक शेवटची मागणी आहे सर्वांमध्ये की उच्चस्तरीय त्याच्यामध्ये कमिटी बसायला पाहिजे. जे जे ठेकेदार आहे, जे जे अधिकारी त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. तसंच प्रशासकीय मान्यता आहे, मागच्या 2 वर्षात जे जे दिले गेले त्याचा अहवाल आमचं समोर आणणं, तेही आम्ही मागणी केली आहे. आजही आम्ही बोलणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी हे एकदम गंभीर विषय आहे, त्याच्यामध्ये साथ द्या. आणि ऊन आहे मलाही समजतं, पण उन्हातही प्रचार करत आलोय मी, म्हणून मला रास्ता जास्त फरक पडला नाही. जे आहे ऊन आहे, ऊन आहे. आपला काय मेहनत करावं लागणार आहे हे राजकीय विषय नाही, हे नंदुरबार जिल्ह्याचे महत्वाचे विषय आहे. आणि निश्चितपणे आपण सर्वांचा साथ असेल आपला न्याय मिळवून देण्यासाठी मी जेवढं शक्य तेवढा प्रयत्न करेल. मी जास्त काय बोलत नाही, इथेच माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.